नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। मी श्रीमंत शिंदे, तुमचं श्रीमंत शिंदे व्हिलॉग या चॅनलमध्ये स्वागत आहे। आजचा ट्रेक आहे जंडेश्वर डोंगरावर आणि त्याची सुरुवात आपण माझ्या गावातून म्हणजे पाटखळ गावातून करणार आहोत। चला तर मग जाऊयात आपल्या पुढच्या प्रवासाला। जंडेश्वरला जाताना आपल्याला वडूद गावातून जावं लागतं आणि वडूद गावात जाताना या पुलावरून जावं लागतं। या पुलाच्या मागे आपण बघू शकतो ही आहे कृष्णा नदी आणि कृष्णा नदी पण दुथडी भरून वाहते आणि या ठिकाणी बरंचसं काम चालू आहे। जे पाणी साठलेलं आहे पुलावरती, हे पुलावरती साठलेलं पाणी काढून द्यायचं काम चालू आहे त्या ठिकाणी। या नदीच्या कडेला बॅक साईडला तुम्ही बघू शकता खूप काही अशी मंदिरं पण आहेत। नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। जरणेश्वर डोंगरावर जाण्यासाठी 3 ते 4 मार्ग आहेत। आपण जाणार आहोत सात्ता रोड मार्गे, पाडळी मार्गे। हा मार्ग ट्रेकर्ससाठी अतिशय सुरक्षित आणि सोयीस्कर आहे। सातारा बस स्टँड पासून फक्त 15 किलोमीटर वर जरणेश्वर डोंगर आहे। मित्रांनो, आपण जाणून घेऊयात जरणेश्वर डोंगराचा इथल्या धार्मिक स्थळाचा खराखुरा इतिहास। जरणेश्वराची खरी ओळख म्हणजे इथलं हनुमान आणि शंकराचं मंदिर। पुराण काळातील अनेक घटनांपैकी एक विशेष नोंद या धार्मिक स्थळाबद्दल सांगितली जाते, त्याबद्दल रामायणातही उल्लेख आहेत किंवा आपण गोष्टींमध्ये सुद्धा ऐकलं असेल की रामायणातील युद्धकांडात रावणाचा पुत्र इंद्रजित याने लक्ष्मणाला बाण मारला व लक्ष्मण जखमी झाला। त्यावेळी लक्ष्मणाला वाचवण्यासाठी वैद्यांनी द्रोणागिरी पर्वतावरील संजीवनी ही औषधी वनस्पती आणण्यास सांगितली। हनुमानाने हे महत्त्वाचे कार्य स्वीकारले आणि हनुमंतराय त्या ठिकाणी द्रोणागिरी पर्वतावर गेले, परंतु त्यांना संजीवनी वनस्पतीची ओळख होत नव्हती। म्हणून हनुमंतरायांनी अख्खा द्रोणागिरी पर्वत कृष्णा नदीच्या काठाने घेऊन जात असताना त्यावेळेस द्रोणागिरी पर्वताचा छोटासा तुकडा खाली पडला व तोच तुकडा आज जरणेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे। देवाधिदेव महादेवाने सुद्धा याच ठिकाणी जरासुराचा वध केल्याचे सांगितले जाते। We'll be right back.
तर मित्रांनो, आपण आता जंडेश्वरच्या पायथ्याशी आलेलो आहे आणि इथून आपण जंडेश्वरच्या डोंगरावरती हनुमानाच्या दर्शनासाठी जाणार आहे. चला तर मग जाऊया दर्शनासाठी. आणि आज श्रावणातला पहिला शनिवार असल्यामुळे या ठिकाणी खूप गर्दी आहे, खूप भाविक या ठिकाणी येऊन जातात आहे. मित्रांनो, पायथ्यापासून आपल्याला मंदिराच्या मंदिरापर्यंत पायऱ्यांचा रस्ता आहे. आणि एक लक्ष ठेवा, जर आपण पायऱ्यांवरून जातोय तर आजूबाजूच्या परिसरामध्ये जाऊ नका, कारण की जंगली जनावर आहे. आणि अजून एक सूचना आहे की आपल्याबरोबर जे काही प्लॅस्टिकचे साहित्य वगैरे आणलं असेल तर ते सोबत घेऊन जावा माघारी, कारण की यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचू शकते. तर मित्रांनो, जंडेश्वर जाताना नेवणे येते आमचे आणि हा भाव आहे. तर आम्ही आता संध्या जाणार आहे, मध्ये आमची रस्ता गाठभेट झालेली आहे. आपण ते मार्ग बघू शकता. जंडेश्वरवर जातो, तिकडच्यावरती आल्यावरती एक तलाव आहे, तिथे पिण्याच्या पाण्याचं आणि याला 12 महिने पाणी असते. त्यावेळेस मारुतीने पर्वत आणला, उचलून त्यावेळेस एक खडा आहे. आपली ही मूर्ती स्वयंभू आहे, ही सद्गुरू काळजी महाराज. आपली त्यांना डिस्टान झाला, मग त्यांनी ती उकराय सुरुवात केली. पण इकडं राम काळजी महाराजांची समाधी आहे, पाठीमागं राम मंदिर आहे. परत इकडं रामदास स्वामीची समाधी आहे, पादुका आहेत. रामदास स्वामी इथे शिवेला दर रोज येत होते आणि इथून सज्जनगडला रोज जाईल रामदास स्वामी. आपले म्हणजे स्वयंभू मूर्ती जंडेश्वर महादेवजी पिंड, हे सगळं अखंड एकशिळे दर्शनावर खिचडीला परसद असतो, अमुषला जेवण असतं, दुपारी 12 परसद असतो, संध्याकाळी आरती, दुपारी आरती, पहाटे 5 आरती असते. पहाटे 5 वाजता माणसाच्या वर येते लोक, वरत पाटकळ, सोनगाव, महागाव, तिकडे त्रास देतील कोरेगाव तालुक्यात, संपूर्ण लोक आपल्याकडे असतात. मित्रांनो, आपण आत्ताच जंडेश्वरवरती हनुमानाचं दर्शन घेतलंय आणि इथंच मागे श्रीरामाचं मंदिर आहे, तिथंही जाणार आहोत. तुम्ही बघत असाल मूर्ती, पिळेदार मिशा असणारी मूर्ती हनुमानाची. हे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, अन एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान.
ही दास मारुती म्हणजे अशी मूर्ती ठरवायची होती रामाकडून करत होते, मूर्ती काय हल्ली नाही. मग नंतर दास मारुती पुढे उभा केला रामापुढे, मग नंतर रामापुढे दास मारुती उभ्या केला, मूर्ती हलवताना रक्त निघालं मारुतीरायांचं. मग तिथं दास मारुती उभा केला रामाच्या पुढं. ही अन्नपूर्णा प्रसन्न आहे. दर शनिवारी खिचडीचा प्रसाद, अमुषाला जेवण हे अन्नपूर्णा प्रसादामुळेच चालू आहे. आज काळूजी महाराजांची समाधी, दासगिरी महाराजांची समाधी, दत्ताजी मूर्ती, गणपतीची मूर्ती, आज सगळ्या मूर्ती आहेत. इथं अन्नपण भांडारा मोठा होतो अन्नपूर्णे जायचं. आणि वर शिखरात रामाचं मंदिर आहे, बारकं शिखर आहे, शिखरात रामाचं मंदिर आहे. हे भंडारा घर आहे, पूर्वीचे हांडे आहेत. खाली पारळी जंगलाला मोटर बसवून पाईपलाईन करून पाणी वर आणलेलं आहे. हे भंडारा दर शनिवारी अमुषाला इथं भंडारा असतो. पारळी जंगलाला बोर मारली आणि बोरचं पाणी वर भाविकांना पिण्याकरता घेतलेलं आहे. आणि ती बोरचं पाणी संपूर्ण भाविक येऊन इथं पाणी पेतात. दर शनिवारी अमुषाचा भंडारा खिचडी दर शनिवारी असते. ही रामगिरी महाराजांची समाधी आहे. गोट्या पूर्वीपासून माणसं ह्या गोट्यावर चालते. ती गोट्याचं पहिल्यांची गीत ही बघा, गोट्या दर शनिवारी लोक येऊन श्रावणी ह्या गोट्या पहिलवानवर चालतात. आणि पहिले रामदास स्वामीजी अधोग आहेत पलीकडं. हे समर्थ रामदास स्वामी दररोज कृष्णाबाईला आंघोळ करायचे, पाणीचे घागर घेऊन मारुतीरायांना पाणी घालायला इथं रोज यायचे. रोज इथं रामदास स्वामी येऊन सेवा करत येते. म्हणजे त्यांच्या अदुगरचं कधी इतिहास तसं सांगता येत नाही, किती सालचं आहे काय. त्यांच्या अदुगरचं मंदिर आहे. आणि लक्ष्मीला शक्ती लागली त्यावेळेस मारुतीरायांनी पर्वत उचलून आणला, त्यावेळेचा हो खडा आहे. मित्रांनो, महाराजांनी सांगितल्याप्रमाणे हनुमानाच्या मंदिरातून आपण बाहेर आलो. ही वरतीच कळसामध्ये श्रीरामाचं मंदिर आहे. या ठिकाणी वरती जाण्यासाठी इथं पायऱ्या असतात, परंतु या पायऱ्या सध्या काढलेल्या आहेत, कारण की श्रावणमध्ये भाविकांची गर्दी असते. मंदिराच्या शेजारी एक मोठं जात दिसतं, या जात्याला सीतामाईचं जात असं म्हणतात. जंडेश्वराचं दर्शन घेऊन पुन्हा एकदा परतीचा प्रवास चालू केला आहे. मित्रांनो, निसर्गाचं सुंदर हिरवगार रूप पाहण्यासाठी व श्री राम भक्त
हनुमानाचं दर्शन घेण्यासाठी या चरणेश्वर डोंगराला एकदा तरी नक्की भेट द्या. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारची घंटाही वाजवा, जेणेकरून मी अपलोड केलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येऊन जातील. धन्यवाद.